मजा माऊवर मजा ताईनूवर मजा लय जी होता मजा या संदेश वर मजा लय जी होता चल लय जी होता साहेब मी संपत परब निवृत्तीचा मित्र. हा मग साहेब आमची कंपनी बंद पडली. इथल्या कामगारांची परिस्थिती तुम्हाला माहितीच आहे साहेब. अक्षरशः जगणं नकोसं झालंय. प्लीज सोडून द्या साहेब त्याला. परत असं नाही करणार तो. काय रे नाव काय म्हणाला तुझं? निवृत्ती भालदेदार. बायको पोर आहेत ना तुला? जी. मग त्यांचा तरी विचार करायचा. असा रात्री अपरात्री भटकायचं नाही. बरं सापडलास ना तर लंबा जशी दंडाची रक्कम भरायची आणि यांना घेऊन जायचं. हा साहेब. शेंडे फाईन मारा आणि सोडून द्या. थँक्यू साहेब. हे बघ निवृत्ती, तू गावी जा, तुला बरं वाटेल. तुझी तब्येत ठीक नाही आहे. तिकडे बायको पोरांबरोबर. अरे अरे निवृत्ती, कसा आहे? कधी आला मुंबईवरनं? बरं नाही वाटत आहे का? डॉक्टरकडे सोडू का घरी सोडू तुला? जाईन, तू जा. निवृत्तीदादा येतो मी. निवृत्ती दादाला घरला जाताना पाहिलंय मी. निवृत्ती आलाय घरला. Thank you.
बाबा बाबा गबरे लगेच बाबा बाबा कधी आला बाबा आओ कसे आहात तुम्ही फोन नाही केला कुठं होतं कुठं इतके दिवस काय कळवलं नाही काय होत आहे का तुम्हाला आओ बरं वाटत नाही का आराम कर बाबा चला ना खेळायला ये पोरानो तरस नका देऊ बाबाला तुम्ही आज चला ना आराम करा हा चला बाबा तुम्हाला काय झालंय अरे गपरे सांगितलं ना आराम करू दे त्यांना चल चला ना चला ना उठा उठा हळू हा तुम्ही बसा मी चाय टाकते जी सर तुम्हाला काही माहिती आहे का साहेब 2 दिवस झाले हा दरवाजा बंद आहे फोन आम्हीच केला होता यांचे कोणी नातेवाईक यांचे नातेवाईक आई वारली आहे आणि नवरा 2 वर्षापूर्वी सोडून गेलाय हो पण काही दिवसांपासून एक माणूस राहतो तिच्यासोबत माणूस काय नाव काय त्याचं नाही माहित साहेब मला माहिती आहे याला माहिती याला माहिती आहे सगळं इकडे तुला नाव माहिती आहे ओहो साहेब काय निवृत्ती नाव आहे त्याचं निवृत्ती पूर्ण नाव माहिती आहे का नाही साहेब शेंडे जरा इकडे या याला बरं माहिती आहे सगळं हा निवृत्ती कोण आहे कुठे राहतो जरा बघा हा ओके सर एक मिनिट काल ज्या व्यक्तीला आपण पकडलं होतं त्याचं नाव काय निवृत्ती भालतेदार याला घ्या हा चाल रे ये चल चल घ्या चल काही कळलंय वाटतं चला निवृत्ती भालतेदार कुठे आहे काय झालं साहेब शालू शिंदेना ओळखतो का जी साहेब पण झालंय काय साहेब शालू शिंदेचा खून झालाय पण निवृत्ती असं काही करणार नाही साहेब हे बघ व्हायला काही होऊ शकतं संशयाच्या यादीत तुझं सुद्धा नाव आहे त्यामुळे तुला जे काही माहिती असेल नसेल ते तुम्हाला सगळं खरं खरं सांग साहेब मी एक गरीब माणूस आहे मी तुम्हाला सर्व सांगतो मी आणि निवृत्ती एकाच ठिकाणी कामाला होतो त्याची बायको पोरं गावी होती अचानक आमच्या कंपनीत संपर्क झाला कुठे जातेस बॅग घेऊन गावी चाललो मग परत कधी येणार कायमचा का इथं खूप कठीण झालं शहरात राहणं काय काम नाही भाड बी थकलंय पारोपाशी मराची पाळी आली गावीत जाऊन राहीन म्हणतो हे फंडाचे पैसे भेटले असते तर गावी दुकान तरी सुरू करता आलं असत पण ते बी कधी भेटणार काय कळना झालंय तुला काय अंदाज आला तर मला कळवशील हो पैसे आहेत
मी काय म्हणते, कस तरी करून जगतोय ना आपण, दोन घास सुखानं खातोय ना. झालं बोलून कितींदा बोलायचं याच विषयावर. हीट भट्टीवर काम करून जगणं म्हणजे काय जगणं आहे? पोरांच्या भविष्यासाठी शहरात जावंच लागणार. हे बघ, समधी काम करून बघितली तर काही लागलं हाताला? नाही ना. आता शहरात जाण्यापासून काही पर्याय नाही. पण काळजी घ्या. द्या रे बॅग, द्या पोरांनो. आम्ही नाही देणार. द्या या इकडं. आईची काळजी घ्या. हो, जास्त दंगा करू नका, अभ्यास करा. वहिनी पोरं कशी आहेत? बरी आहेत. पोरं लई हुशार निघाली. वाह, क्या बात आहे. कामं करून शाळेत जातात. ताईनं बी जाते कामावर. फंडाच्या पैशाचं काही कळलं? अरे बघतोयस ना, संपच नाही मिटला अजून. पैसे तर बुडायलाच जमा आहेत. मी तर वडापावची गळ टाकली. संपत कुठं काही काम मिळेल काय? आणि राहायची जागा मिळेल? राहायची जागा? हा, भाडं नाही परवडणार तुला. एक वेळ कामच होईल बघ. माझी जिथे गाडी आहे ना, त्याच्या समोरच ऑफिसमध्ये एका शिपायाची गरज आहे बघ. हा चालेल चालेल. पण राहायचं पण बघ ना, कुठं काय होत आहे का? राहायचं एक इलाज आहे बघ, तुला जमत असेल तर. तुमच्या दोघांसाठी गंमत. हा बाबा, मला
तुला पण आवडलं? माझ्यासाठी काय नाही आणलं? नाही विसरलो. आता तुम्ही भट्टीवर काम नाही करायचं हा? अभ्यास करायचा आणि मोठं व्हायचं काय? दादा माझे कपडे किती छान आहे. ए ताईनो जावा तिकडं. अगाच काय करती? आपण एकदा शाळेत घालून. हे बघ तुझ्यासाठी नवा कोरा मोबाईल. पण मला काही समजत नाही त्यातलं. मला तरी कुठं समजतं तवा? फोन घेता आला की झालं. आणि मी हाय ना समजून सांगायला. दुर्वा बोर आहे अंगणात. या मोबाईल मुळे दूर राहून बी जवळ येऊ आपण. बाबा मोबाईल, बाबा मोबाईल, आम्हाला पण मोबाईल. हा हा थांबा थांबा दर थांबा गल का करू नका. हे बघ मी तर लांब जातून तुला कॉल करतो. हा कॉल आला ना की हिरवं बटन दाबायचं. हा समजलं? हॅलो म्हणायचं. हॅलो. हा हॅलो. हा कशी हाय माझी राणी? हाय बरी आहे. कानाला कानाला लाव. हा हाय बरी. हा आय लव यू. बरं मग एक पपी दे पटकन. काय चावटपणा चाललाय? पुरं आहेत ना. चावटपणा काय त्यात? बायको आहे तू माझ्या लग्नाची. आय लव्ह यू म्हणाल काय झालं? म्हण आय लव्ह यू. हा दादा बाबा आईला आय लव्ह यू म्हणाला. मी तो गावातून जाऊन येतो. जेवण करून ठेव. उद्या लगेच जावं लागणार शहरात. परत लगेच? हा नाही गेलो तर खाडं होतील, पगार कापतील माझा. आओ पण जावं लागणार. पैसे वाचवायचं आपल्याला. जावा तिकडं. ए ऐक ना, इकडं बघ जायला लागणार. आई त्रास देऊ नगर. हा आणि शाळेत अगदी मनापासून अभ्यास करायचा. हा तू बी काळजी घे. चला निवृत्ती. अरे नमस्कार मास्तर. नमस्कार. काय पुन्हा मुंबईला का? वय कसं चाललंय मुंबईत? नाही ही मुलं तसं तुझ्याबद्दल सांगत असतात. बरं चाललंय, नवी नोकरी लागली. अरे फारच छान झालं की. म्हणजे आता ताईनूला वीट भट्टीवर जायला नको. तेच सांगतोय मास्तर, तिला कवा धरणं. ऐकती कुठं ती? ऐकेल ऐकेल. पण निवृत्ती ही तुझी दोन्ही मुलं हुशार आहेत आणि माझं त्यांच्यावर लक्ष आहे बरं का. वय जपून जा. वय चला शाळेला चला बाबा. चला 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 चला.
चला बर चल भाडाला मी निघतो. हा चल. कुठ? स्टँड आवर. ओ थांबा. हे काय? चिवडा लाडू शंकरपाळी आहे खावा. आणि हा पोचल्यावर तवा तरी आय लव्ह यू म्हणशील का? हा सर. काय नाही चला. चल की ऐका ना निघ जा. सॉरी निवृत्ती, माझ्या बायकोमुळे तुला त्रास होतोय. एक मिनिट. हा हे तुमचं सामान आणि निघा. आणि ह्या माणसाला सांगा आत्ताच्या आत्ता ही जागा रिकामी करायला. अहो ते काय म्हणतात ना, भट्टाला दिली ओसरी आणि भटात पाय पसरी. वहिनी माझं काही चुकलंय काय? अहो चुकलं कुठं तुमचं, चुकलं ह्या संपतच. घराची नुसती धर्मशाळा करून ठेवलीय, स्वतःचा ठिकाणा नसतो आणि चालले समाजसेवा करायला. अगं पण असा रात्रीचा कुठे जाईल तो? हे बघा मला काही माहित नाही. आणि तुम्हाला त्यांचा पुळका असेल ना, तुम्ही पण त्यांच्या मागे चालते वा. नाही तुम्ही तुम्ही नका भांडू, मी निघतो. वहिनी हा थँक्यू. हा निवृत्ती, माझ्या बायकोमुळे तुला खूप त्रास होतो यार. नशीब असते एकेकाच, तो परीक्षा बघत असतोय. अरे एवढे दिवस का होईना तुम्हाला जागा दिली, लय उपकार झाला तुझं. अरे पण आता कुठे जाशील तू? निवृत्ती, सुंदर दिसत नाही. नाही म्हणजे दिसते. मस बोल ना शालू, तू खूप सुंदर दिसते. काय पण तू उगाचच उगाचच म्हणूनच आवडतं तुझा हा बोळा स्वभाव. नाहीतर एका बाईला बघून कोणी सोडतं का? असं काही नाही. काय जगात चांगली माणसं बी आहेत. जगाचं सांगू नकोस. समजा मी तुला ऑफर केली तर तू काय मला नाही बोलशील? शालू तुझ्यासारखी तोंडफाट बाईच बघितलं नाही मी आज पतूर. काय पण मनात येईल ते बोलतेस. मग काय, तुझ्यासारखं मनात ठेवून जगू? बरं जातो, आज लवकर जायचंय मला. मग जा ना, मी कुठे तुला धरून ठेवलं. रात्री भेटू. कशाला? कशाला?
कशाला म्हणजे मी येऊ नको का? चल बाबा जा, नाहीतर उशीर होईल. मालक तुम्ही नाही सुधरायची, माहिती आहे ना मी नाही सुधारणार. जा तिला बिघडव आणि हे बघ संध्याकाळी वाड्यावर ये, आपण गाणं म्हणू दोघांच लयशो. जा पळकीच्या आया, चला. येत आहे. कशाला अडकटी करतेस? कर की पाटील साहेब म्हणतात तस. हा लय आनंदात राहशील बघ. आमचे पाटील साहेब दिलाचे दिलदार हाय. हे बघ तू धंदा मांडला असशील, मी नाही, मी घरंदाज आहे. पुन्हा जा असं बोलशील ना तर जीप जागेवर राहायची नाही तुझी. मर आपल्या कर्मानं, माझ काय. तू काय सांगत होतास? ऑफिस मधले सगळे खुश आहेत ना तुझ्या कामावर? लय खुश आहेत. समध्यांची मर्जी कमावली मी थोड्याच दिवसात, पण आता लय पैसा जमवायचा आहे. गावी दुकान काढायचं ना, व पोरांची लय आठवण येते. आणि आता तायंगूला भट्टीवर बी काम करू द्यायचं नाही मला. दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, त्यावर किती रडावं हे आपण ठरवायचं असत. पण एक सांगू शालू, तुझ्या मदती बगैर हे कवा शक्य झालं नसतो. हो ना, चल मग पाणीपुरी खाऊ घाल. थांब आलो मी. मोबाईल तो बो तो. हा हा हॅलो. कुठं आहात? कुठं तुम्ही? इतके दिवस झाले फोन बिन काही नाही केला. मला काळजी वाटते ना. अग ते संपतच घर सोडायला लागलं, जरा काळजीत होतो. पण आता झाली व्यवस्था. आता कुठं राहतं? राहतो एका मित्राकडे. कोण मित्र? हा हे
एक श्याम नावाचं एक कोकुन श्याम कोण हा ते जाऊ दे पोर कशी आहे हाय बोला यारे बाबा बाबा कसा आहे तू मी बरा आहे पिल्ल्या अग पाणीपुरी खातोय पाणीपुरी आम्हाला पण पाहिजे पाणीपुरी मी आलो ना तिकडं कि मग आपण जाऊया हा खायला हा मला भी तुझी लय आठवण येते पिल्ल्या मी येई ना लवकर हा बाबा शाळेत मला मास्तरांनी पुस्तक दिलं बाबा तुम्ही यायच्या आधी मला फोन करा अभ्यासाच्या खूप गोष्टी आणायला सांगायच्या तुम्हाला हा करतो करतो ती आईला दे फोन हा हा देतो मला हा हा तू काय भी काळजी करू नको हा सौताची काळजी घे मात्र तुम्ही पण काळजी घ्या टाइमवर जेवत चला आणि खूप टाइम झाला ना पैसे वाढत असतील तुमचे सांभाळा स्वतःला तू भी सांभाळा हा आणि ऐका ना आय लव जो मी शाम का निवृत्ती अरे सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे काही झालंय का पण जे होतंय ते चुकीचं होतंय असं नाही वाटत तुला शालू हे बघ माझी कोणतीच अपेक्षा नाही रे तुझ्याकडनं मला माहिती आहे ना तुझं लग्न झालंय तुला मुलं आहे एवढं कळतं रे मला चल चल पाणीपुरी खायला मला तर खायची आहे बाबा भैया एक मीठी पाणीपुरी दे ना मग अजूनही शालूकडे राहतोस माझी बायको पण नाही यार मला माफ कर तुला नाही ठेवता आलं जाऊ दे रे तू आज गाडी ना लावली नाही लावली मी म्हणलो ऑफिस सुटल्यावर बघू तू भेटतो का म्हणून आलो चल बसूयात थोडी थोडी घेऊ चल अरे चल ना मी आहे ना चल चल अरे चल रे मी आहे चल अरे संपत नाही
मला काय वाटलं मग असं बघू जाऊन आलो परवाच औषध भी दिलेत ते रिपोर्ट भी मिळणार आज बघ काही असेल ना तर सांग मला हा मी जाऊन येते जेवण पण घेऊन येते काळजी घे आई बरी आहे का ग हा ताईनो हा मालकांनी घरी बोलावलंय कशाला मी मालक आहे का घरी बोलावलंय चल रे ही हिंदी चित्रपटातली हिरोईन साहेब येईल का आपल्या घरी घरकामाला घरकामाला बघतो विचारून बघतो विचार ना मग चांगली दिसते असले आवडेल मला घरकामासाठी मालक हा ताईनू आली हा ये ताईनू ये कशी आहेस चांगलीच आहेस तू ते माझी बायका बरोबर मुंबईला गेलेत मला बी तसं त्यांच्यात इंटरेस्ट नाही तुला माहितीच आहे तर मला बाईची गरज होती म्हणजे घरी घरकामासाठी तुला जमल ना नाही जमणार अगं तिकडं अंग मेहनत करण्यापेक्षा जरा घरकाम केलंस तर हा की नाही बाकी मग तुझी मर्जी मला नाही जमणार ऐ काय नवरा कुठं असतो तुझा म्हणजे येतो का नाही उपयोगाला येतो का नाही हाय बरं बरं आहे मी जाऊ नको अगं बघ की म्हणजे तुझा नवरा तिकडं माझी बायको पण मुंबईला म्हणून म्हटलं आपण दोघं राहिलो असतो घरात तर जरा आहे ना और पैसे तुला जास्त मिळणार ना एवढ्या पैशात भागतं माझं मालक अरे पण तसं भागतं म्हणजे पण आमचंच भागतं बरं जा ज्यूस ज्यूस दुसरा भरून आण जाऊ दे आपण सुरूच करू कामाला आजपासून मी असली कामं नाही करत मालक ए काय मालक रास्ती काम म्हणजे घरकाम तुला थोडीच करायचं ना मला घरकाम कर म्हणजे घरकामाला दुसरी बाय असणार असं आपलं दो असं पण जर आली असतीस तर जेवायला स्पेशल पोटमध्ये
सॉरी निवृत्ती, उशीर झाला. कसं वाटतं आता? सिरूट बाबू, जेवण आणले मी तुझ्यासाठी. नकोय मला. का नकोय? अरे जेवलास नाही तर गोळ्या असर कसं करतील? चल उठ बघू, ये थोडं तरी खाऊन घे. मला ना माझ्या गावी सौताचं दुकान सुरू करायचं होतं. शालू सौताच्या पायावर उभं राहायचं होतं. पण तू राहिलीस सौताच्या पायावर उभी. एवढं सगळं कसं काय जमलं ग तुला? मला ना कधी कधी लय हेवा वाटतो तुझा. मला ना माझ्या माऊला खूप मोठं बनवायचं होतं शालू. त्या दिवशी सांभाळणी होती. त्या दिवशी तू त्या गाडीत कुणाबरोबर होती? त्या मोठ्या गाडीत. मला ना मला माझ्या श्रीला मोठा झाल्यानंतर असंच मोठ्या गाडीत बघायचं होतं. त्याला ना साहेब, मी तुम्हाला निवृत्ती बाबतीत सर्व जे काय घडलं ते सर्व सांगितलं. त्याने दारू पिऊन मला जे काय सांगितलं तेही मी तुम्हाला सर्व सांगितलं साहेब. साहेब, हा त्या बाईचा म्हणजे शालूचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे. बाबा येतो. आई ग जातो, शाळा सुटल्यानंतर भट्टीवर येतो. चल ग माया. कामावर नाही जायचं होय तुला. जाऊ, तुझी इच्छा. काय झालं तुम्हाला? हा, एवढे दिवस तुम्ही मला का टाळताय? काय झालं सांगा. काही नाही झालं, येळ आली की सांगेन. येळ आली की म्हणजे? काही नाही झालं, मला बरं नाही वाटत आहे. अहो बरं नाही तर मग आपण डॉक्टर कडे जाऊ ना. नको म्हणलं ना शाल. ताईनू नको. आओ पण का? तू आता माझा डोकं खाऊ नको. हा, मी निघून जाईन कुठेतरी. हा
आगाऊ पैसे पाहिजे होते, मिळतील? आगाऊ बाय हायत ही एकतर आधी कशा तरी पाहिजे, देत नाही आम्ही असा. नवरा आजारी आहे माझा, तुझ्याकडे नाही मागत आहे. ईद भट्टीचा मालक मी आहे का? जा मालकाकडे आज जा. नवरा आजारी असल्याचं समजलं, परत आला काय तुझा नवरा? परत आजारी येतो. आगाऊ पैसे पाहिजे होते, मिळतील का? नाही नाही नाही, एवढं नको. दोन हजार घेतले बस. गरज लागेल ठेव, चांगल्या मनाने देते. आपण कधी कोणावर जबरदस्ती नाही करत. खरंच बायकांचा सन्मान करतो आपण. आपलं कसं आहे, जवाच्या तवा आणतो, कोण नडेल त्याच्या आईला तितक्या तिथं समजावा. समजावायला लय आवडतं आपल्याला. 2000 घेतले, पगारातून कापून घ्या. चायला कोण कोणाला उचल देते तेच कळणार. चायला हीच तुझी आदा लय आवडते आपल्याला. ए एखाद्या राणीसारखा माच करते तर येत आहे नो. आपण पण कच्च्या गुरुजाच याला नाही काय खेळ खेळते. लय मजा येईल खेळ खेळायला. असा रंगल आताच तुझी आठवण काढली तू आलीस. चल ये ये ये, चल गाणं म्हणू, गाणं म्हणूया. चल ना चल ना. Thank you.
कशी भी लिहिले कर्माचे भोग तैसे ते डाग लागलेले पुसले जाणार कैसे तुटला संसार मांडलेला स्वप्नांची खाली होळी हा खेळ सारा मिटला हा खेळ सारा मिटला मोहरलेल्या आंब्याचे मोहर गळून गेले बरं नाहीये ग माऊ दादा मग ते दोघं बोलत का नाही आजारपणात होत असं माऊ दादा बाबा खूप बदललाय ना पूर्वी आपण किती करायचो खूप मजा करायचो अग ते बरे झाले ना की आपण पुन्हा मजा करू हा पण कधी रे डॉक्टर असून असं कसं बोलू शकता तुम्ही हो म्हणूनच बोलतोय अहो सकाळपासून मला काही काम नाही का एक तर तुमच्यासारखे लोक मला काय काय शिकवायला लागतात इथे आमच्याकडे पेशंट नाही धंदा आमचा स्लॅग चाललाय प्लीज निघा निघा आओ निघा तुम्ही निघा चला निघा 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 आओ हायला कोण कोण येतंय गावात या डॉक्टर साहेब काय मदत करू शकतो मी आपली माझ्या नवऱ्याला येत झालाय एक काम करा तुमच्या नवऱ्याला इकडे घेऊन या आपण त्यांना तपासूया तो नाही येणार हो साहेब नाही येणार असं म्हणताय म्हणजे मला तिकडे यावं लागेल तुमचे लई उपकार होतील काय होत मला कशाला आले तुम्ही कशाला आले तुला सांगितलं होतं तुला सांगितलं होतं ना कसं पाय बोलू डॉक्टर कसं पाय बोलू तुम्ही तुम्ही काळजी करू नका तुम्ही बरे व्हाल एच आय व्ही जरी झाला असला तरी तुम्ही खूप वर्ष जगू शकता निम्मे लोक या भीतीनेच कंगतात मी काय म्हणतोय याला गुमान जायला सांग माझ्यात काहीतरी भलत असत करायला सांगतोय आपण वाटलं असं पुन्हा चेकअप करूया तुमचं तुम्ही पूर्णपणे बरे व्हा तुम्ही काळजी करू नका तुम्ही ऐका माझं माझ्यावर विश्वास ठेवा काळजी करू नका तुम्ही Thank you.
चेंडे या चौकात कोणाला तरी विचारायला पाहिजे. गाडी थांबा 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 हो साहेब. तो निवृत्ती कुठे राहतो काही माहिती आहे का? तो का चकला आता वरती स्वर्गात का नरकात राहत असेल त्याला कुठं जागा मिळाली काय माहित, पण त्याची फॅमिली कुठं राहते ते दाखवू शकतो. मेला हा काय 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 झालं काय? पण तो संशयित खुनाचा आरोपी आहे. खुनाचा? ऐको हो, पण मग त्यो पण त्याही तसं मेलच असतं लवकरच का? आता त्याला येड झाला होता ना एच आय व्ही. तुम्हाला कोणी सांगितलं? होय हो, सगळ्या गावाला माहिती आहे, डॉक्टरनीच सांगितले. त्याचं घर दाखवता ना? हा चला दाखवतो. आपलं येणं जाणं असतं ना तिकडे. चाल रे हवाल द्या रे गाडीच्या मागे का. घरासमोर थांबव रे. हा थांबव थांबव थांबव. हे बघा निवृत्तीचं घर, खोटं बोलत नाही आपण, गचाकला की नाही बघा. चले मरू दे, मेलेल्या माणसाची काळजी नसते करायची. या या बघा. साहेब आज तो निवृत्ती जे झालं ते वाईट झालं, पण पोस्टमार्टमसाठी आम्हाला निवृत्तीची बॉडी ताब्यात घ्यावी लागेल. शेंडे हा इथल्या लोकल पोलीस स्टेशनला कळवा. हो साहेब. बराच वेळ झाला ना. आय एम शुअर मिळायला पाहिजे तेवढं. हाय, मी डॉक्टर शिखर खाने. हॅलो, मी इन्स्पेक्टर काळे. ओके बसा. थँक्यू. पी एमचा रिपोर्ट आला? हा काय, आताच मी घेऊन आलो. गुड. सो डॉक्टर, वॉज अ कॉज ऑफ डेथ? जस्ट अ सिव्हिअर हेड इंजुरी आणि इंटरनल ब्लीडिंग. बस एवढंच? अजून काही? काही नाही, तसाही तो इन्फेक्टेड होताच. इन्फेक्टेड होता तो, पण एक टीबीचा रिपोर्ट आलाय फक्त. टीबी? टीबी म्हणजे तो एच आय व्ही इन्फेक्टेड नव्हता? एच आय व्ही तर अजिबात नाही. म्हणजे त्याला एड्स नव्हता? त्याला फक्त सिव्हिअर हेड इंजुरी होती आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हो शिट. नाही नाही नाही, एक मिनिट एक मिनिट. तो तिच्या त्या मैत्रिणीबरोबर राहत होता जी एच आय व्ही इन्फेक्टेड होती. मग याचा रिपोर्ट नॉर्मल कसा? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्या मुलीला एड्स असला, एच आय व्ही असेल, म्हणजे त्याला व्हायलाच पाहिजे असं नाही. कदाचित त्याने कॉन्डम वापरला असेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक निसर्गाचा नियम आहे म्हणा, किंवा एक मनुष्याची आपल्या एक अनाटॉमी असते म्हणा, शरीर रचना असते, त्याच्यामध्ये मोस्टली काय होतं की स्त्रियांचा जो भाग असतो त्याला एक ओलावा असतो आणि पुरुषांची जी जागा असते ती तशी कोरडी असते. पण
कोरड्या जागेला जर समजा काही डॅमेजेस असतील, काही जखमा आहेत आणि त्यामुळे ओलावा आला असेल, बरोबर, तर हा एड्सचा जंतू पटकन ट्रान्सफर होतो. त्याला 3 सेकंद पुरता ट्रान्सफर व्हायला. आणि हा जो तुमचा पेशंट आहे त्याला तिथे काही जखमा नव्हत्या, व्यवस्थित कोरडेपणा होता. आणि कोरडेपणामध्ये एड्सचा जंतू 3 सेकंदामध्ये तिथे ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्यामुळे जे मी मगाशी म्हटलं की स्त्रीकडून पुरुषाला एड्स होण्याचे चान्सेस हे कमी असतात आणि पुरुषाकडून स्त्रीला एड्स होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. म्हणजे याचा अर्थ निवृत्तीला एड्स झाला नव्हता. हा पेशंट ऍक्सिडेंटमुळे गेला. त्याला टीबी होता पण हा एच आय व्ही पॉझिटिव्ह अजिबात नव्हता. म्हणजे एवढे दिवस तो स्वतःला नाहक त्रास करून घेत होता. ही गोष्ट त्याच्या घरच्यांना सांगायला पाहिजे. थँक यू व्हेरी मच. तायनो झालं ते चांगलं झालं. तू जाणार होता तो गेलाच. आणि शेवटी बायला नवऱ्याची तर गरज असतेच ना. तसं तुझ्यात आणि माझ्यात आता काय वाईट आहे? हां मी आहेच की मग. हां चालतं आहे ना, आपणच लग्न करू. काय बाई भंगार आहे रे? अरे इथं आता अशा प्रसंगात मी तिला समजावून सांगत होतो. काय प्रसंग आहे? नवरा गेलाय, जाळाय निघालाय, अशा प्रसंगात समजावून सांगत होतो. कळत नाही, उलट बोलते, दिली कानाखाली वाजून खणखणच्या मायला. काय तर काय तिचा नवरा आहे? काय कुणी होता तिचा नवरा? आपल्याला काय माहित, पण ते पोलिसांमुळे कळलं आणि वर येड्स होता. आपण थोडी तपासले पण डॉक्टर लोकांमुळे कळलं. चायला असला बरं लोकांनी येड्स लय वाईट असतो, नुसतं बघितलं तरी होतो माणसाला. ही असली माणसं आपल्या गावात नाही पाहिजे कोणी. त्याला सगळ्या अशा माणसांच्या किती लसूला कुणी राहायचं नाही. कॉल करतो. हा हा तायनू, हा काय हॅलो म्हणायचं. हॅलो कशी आहे माझी राणी? आय लव्ह यू. बरं मग पप्पी दे पटकन. किलो तांदूळ पाहिजेत. तांदूळ पाहिजे? या दुकानाच्या समोर ना, पुन्हा दिसायला नाही पाहिजे, कळलं का? काका निघितून पैसे आणलेत. बोललो ना एकदा निघितून. काका द्या ना. अरे चल चल. काका द्या ना. अरे जा ना बाबा.
म्हणजे मला काय प्रॉब्लेम नाही पण ते फालतूच इकडचं दुखणं नको आपल्याला तिला हाकल अरे शिव नको तिला नाही 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 हकल हाकल हाकल लांबरे थांब दगड डॉक्टर हाकल हाकल या ना अजिबात शाळेत घेऊ नका. अहो असं कस, ही सरकारी शाळा आहे आणि तुम्ही यांना शाळेत येण्यापासून रोखू शकत नाही. ठीक आहे मग आम्ही आमची मुलं दुसऱ्या शाळेत पाठवू. बरोबर आहे मास्टर, ही मुलं या शाळेत राहणार असतील तर आम्ही आमच्या मुलांना पाठवणार नाही. एकदम बरोबर. काय 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 चालवलंय रे, काय दंगा चाललाय इकडे रे? अरे काय पोरांच्या अधिक कटकारस्थान चालवलंय तुम्ही? कशाला काय गडबड चालवली इकडे? ही मुलं या शाळेत राहणार असतील तर आम्ही आमच्या मुलांना दुसऱ्या शाळेत पाठवू. अरे त्याच्या बापाची सजा त्याच्या पोरांना का देत आहे? त्याच्या बापाला एड्स होता हे कोणाला माहित सुद्धा नाही आणि एड्स होता हे आपल्याला कोणाला कळू सुद्धा द्यायचं नाही. काय तू बोलतो काशरा? तू नाही नाही पाटील, तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला, पण या पोरांबरोबर आमची पोरं या शाळेत शिकणार नाही म्हणजे नाही. अरे त्याच्या पोरांना काय 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 तू सुद्धा काशरा था काय ते तायनू. अरे काय मूर्खपणा चाललाय सगळा मुलांवर अन्याय होतोय. हे काय काय एवढा विशेष रोग नाही, त्याने माणसं मरतात लवकर, पण एवढं काय कारण आहे. हे सयाजी आता पुळका आला काय तुला माझ्या पोरांचा? मला भट्टीवरून काढून टाकलीस तेव्हा काय नाही वाटलं? आता उगाच दया दाखवू नकोस. ए काय तुझी मुलं माझी मुलं करते का? आपली मुलं म्हणणं लग्न झालं असलं काय, लग्न झालं नसलं काय? तू हो म्हणाले असतीस आपल्याला पण दोन चांगली पोरं झाली असती. हे काय मी तुमच्या बापाचा लॉट? तमाशा नको सयाजी. या परिस्थितीनं फक्त मी तुला बाहेर काढू शकतो. त्या दिवशीची थोबाडा विसरलास काय? दुसरी मारायची पण हिंमत हाय माझ्यात. आता बघच मी काय करतो ते. आता परत लय इज्जतीनं वागलो, आता इज्जतीची बेइज्जत कशी करतात ती पण तुला दाखवतो. ए चला रे सगळे मुख्याध्यापकाच्या ऑफिस मध्ये. ए सरे लावा तुमचा नंबर लावा तिकडे सयाजी. अरे इतरांना आपल्यासारखं समजू नकोस. अरे माणूस मला शिकवतोय मास्तर. उद्यापासून या मुलांची शाळा बंद होणार आहे. जिथे कळत की यांचं भवितव्य खूप उज्ज्वल आहे, पण तुझा निर्णय तू घे. मंडळी, गावातल्या लोकांचा आग्रह असतो आपण तात्काळ मीटिंग बोलावली आहे. सयाजीचा आग्रह असतो. तुम्ही बोलाव बोलू का? अजिबात. तर निवृत्ती चक्करनी ना आपल्या गावची खूप बदनामी झाली. बरोबर. तेव्हा कोणाला काय मत मांडायचं असेल तर बोला. निवृत्तीची दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. त्यांच्या भवितव्यासाठी त्यांचं नुकसान होणे, त्यांच्यावर अन्याय होणे एवढीच माझी सदिच्छा आहे, पण या प्रकरणात मी पडणार नाही. मायला पडायचं काय कारण मी नाही. मी काय म्हणतोय तुम्हाला पटतंय का? बघा बोला सयाजी. ह्या ताईनूची आपण सरकारी रुग्णालयात तपासणी करू. जर तिला रोग असेल तर परत अशीच एक मीटिंग घेऊ, आणि नसेल रोग तर काय समस्याच येत नाही. काय बोलता सयाजी? बोलतोय ते बरोबर आहे. नाही या ताईनूची अग्निपरीक्षा होऊन जाऊ दे सरपंच साहेब. आणि या बाबतीत मंडळी तुम्हा सर्वांचं जर एकमत असेल तर सयाजीच्या या मताशी मी सहमत आहे. मला पाहिजे वावडे हॉस्पिटल मधले. चला चला लांब, स्पर्श सुद्धा करू नका. रोगाला निमंत्रण नको. नमस्ते. तुमच्या रिपोर्ट आलेत, तुम्ही काळजी करू नका. काय काय म्हणतात रिपोर्ट?
यांना काही नाहीये. काय नाहीये काय कसं काय नाहीये यांना एड्स नाहीये काय सांगता कसा नाही त्यांच्या रिपोर्ट्स नॉर्मल आहे ते घ्या तुम्हीच बघा. हो डॉक्टर मला माहिती 500,000 रुपये घेऊन तुम्ही रिपोर्ट बदलता. तुम्हाला काय जास्त पैसे पाहिजे असतील मी देतो पण खरा रिपोर्ट काय ते सांगा. शट अप. हा रिपोर्ट नॉर्मल आहे. एकदा सांगितलं ना तुम्हाला नॉर्मल आहे म्हणून चला निघा आता. अरे ज्याला रोग आहे तो म्हणतो की एड्स आहे म्हणून आणि तुम्ही म्हणता नाही अख्ख्या जगात बी पॉझिटिव्ह म्हणतात आणि तुम्ही म्हणता याच्या निगेटिव्ह शायला का डॉक्टर आहे का काय तुम्ही. अर्ध रोग डॉक्टर नर्स म्हणून लोकांना वाटतात. मी सांगतो गावाला काय सांगायचं ते कसं तुम्ही आहे म्हणजे मी सांगतो ना मी सगळ्यांना सांगतो तिला एड्स आहे म्हणून चला रे. तुम्ही काळजी करू नका तुम्ही एच आय व्ही निगेटिव्ह आहात. तुमच्या रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. मला कशाला बोलवलंय त्याचं काय मोठ्या माणसांना बोलावंच लागतं ना. हे बघ तू काय माझा दुश्मन नाही मी काय तुझा दुश्मन नाही पण ती ताईनू माझी दुश्मन आहे. मी तुला जे काय सांगतोय ते तुला जर पटत असेल तर त्या ताईनूला आणि तिच्या पोरांना आपण गावात दाखवू शकतो. म्हणजे आपलं कसं जवाच्या तवा आणि जो कोण नडल त्याच्या आईला तिथल्या तिथं समजावा. पण आता संपवच नाही डायरेक्ट काय करून गोळा गोळा करायचा म्हणवायचा ना असा भाक चाळ नुसता चाळ अंगरे काशा कशी काशी होईल ती. हा कसं माहिती का भीमा बघा प्रत्यक्ष तुम्ही सगळ्यांनी बघा म्हणजे मी हजारदा सांगितलं तुम्हाला की या बाईनं धंदा मानला ताईनं पण तुम्हाला काय पटतच नाही. म्हणजे काय होतं दूध असतं एवढं नासाला काय लागतं एक छोटासा खडा मिठाचा ताईनू म्हणजे मिठाचा खडा आहे बरोबर छोटीशी काठी असते पण काय करते आग लावते ना मोठा भडका उडतो म्हणजे काय होईल ना आपल्या गावाची राख रांगोळी. बघा तुम्ही आता काय ठरवायचं ते सरपंच आओ बोला तुम्ही आता तसं असल हा त्यांना गावाबाहेर हकलव हेच खरं. बघा मात्र तुम्ही काय करायचं ये ताईनू घराबाहेर ये हे ताईने चल बाहेर ये. काय ग कोण आहे अजून घरात काय झालं सरपंच अजून कोण कोण आहे घरात आत. अरे बघा ना कोण आहे आतमध्ये आत. ओ ताईने काय करत होता काय हे भीमे तू कसा आला रे आत. कस काय आला म्हणजे गाववाले समोर नाटक करते होय 500 रुपये दिलेत मी तुला 500 सरपंच गावचे ठेकेदार ना तुम्ही मग एखाद्याने एखाद्यावर बोट टाकलं खरं खोटं न करता तुम्ही लगेच त्याला शिक्षा द्यायला निघता सांगा ना लाज नाही वाटत तुम्हाला पाटील पाटील तुम्ही भडकवलं गावाला. तुम्हाला माहिती होत माझ्या नवऱ्याला रोग झाला नव्हता त्याला एच नव्हता झाला तुम्ही अख्ख्या गावाला भडकवलं बायकांवर रोग जमवतात नया भीम्याचं काय करणार. नाही नाही पण बोलायची म्हणले का मोठा पाणी नाही का चा रोज 10 जणांबरोबर झोपते आणि म्हणे सती सावित्री 500 रुपयाने 5,000 होतात 10 ऐको तुमचं कसलं कोर्ट आमचं सुप्रीम कोर्ट आहे चला रे. आई
माया तैनू माया श्री आज मुली शाळेजवळ फिरकलीच नाहीत बाहेर आहेत तुम्ही अगदी योग्य वेळेला घेऊन आलात त्यांना काळजी करू नका कीटकनाशक घेतलं होतं त्यांनी पण ते कमी तीव्रतेचं आणि जुनं असल्यामुळं ते सर्वजण वाचले आणि मी त्यांना वाचवू शकलो देवासारखे धावून आलं आणि अख्खं कुटुंब वाचवलं तुम्ही ते आमचं कामच आहे चला येतो काळजी घ्या माझ्यासारखा एक मास्तर सांत्वन करण्यापलीकडे काय करू शकत नाही तैनू या वेडेपणाबद्दल दुसरं काय म्हणायचं ग अगं तुझं काही बरं वाईट झालं असत तर या पोराने कोणाच्या तोंडाकडे पाहिलं असत मास्तर आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय पण नव्हता निवृत्तीच्या चुकीची शिक्षा आम्ही का भोगायची पण माझ चुकलं मास्तर माझ चुकलं अग समजू शकतो पण एक लक्षात घे बाळा भीक मागून पुन्हा आयुष्य माणसाला मिळतच असं नाही ना लक्षात ठेव या जर पोरांच्या वयाची असतीस ना तर या चुकीसाठी मी तुला शिक्षा केली असती पोरगाच्या बाहेर उभं केलं असत पण मास्तर मी जगणार आहे माझ्यासाठी नाही या गावात तू यायचं काही काम नाही चाल निघ
शानपणा करू नको सयाजी, तुला माहिती आहे मला माझ्या पोरांना माझ्या नवऱ्याला काय रोग नव्हता. तू गावाला भडकवला. हे आम्हाला काही सांगायची गरज नाही, आम्हाला काय माहित नाही, आम्ही काय ऐकणार नाही. आम्ही सगळ्या गावकरी ठरवलंय तू या गावात नाही पाहिजे. एकदम बरोबर आहे. आताच्या आता गाव तुला सोडवं लागेल. अगं तुझ्यामुळं गावचं वातावरण खराब व्हायला लागलंय. सरपंच, माझ्यामुळे काय गावचं वातावरण खराब होणार? या सयाजी सारखी घाणेरड्या मनाची माणसं चालतात तुम्हाला या गावात? अने सयाजी, मला मिळवण्याचे एवढे प्रयत्न केले तू, पण मी तुला नाही मिळाली म्हणून मला बदनाम केलीस. माझ्या पोरांना त्रास दिलास, आमचं जगणं मुश्किल केलंस, अख्ख्या गावकऱ्यांना आमच्या विरोधात भडकावलंस, त्या दिवशीची थोबाडा ती सरलास काय? हे गीते, ती एवढी मला फडाफडा बोलते, तुला लाज नाही वाटत? घे दगड आणि हाण तिला. आम्ही कमजोर आहे म्हणून तू आमच्याशी असा वागतोय, आमच्यावर जबरदस्ती करतोय ना? पण तू देव बघतोय, तुझ्या कर्माची शिक्षा तो तुला जरूर देणार, तो नाही सोडणार तुला. हे गीते बघतेस काय? आणा आणा सगळ्यांनी. हरलास तू.